येवला येथील श्री दसा श्रीमाळी वैष्णव गुजराती समाजाचे महालक्ष्मी माता मंदिरात 2 दिवसीय वार्षिक उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी शहरातून निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. सालाबादप्रमाणे श्री गोपालकृष्ण व श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे 2 दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री महालक्ष्मी माता मूर्तीस अभिषेक व षोडोपचार पूजा करण्यात आली. गुरुवारी शहरातून प्रतिमा पालखीचे सौवाद्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजबांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी सडारांगोळी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. शोभायात्रा मार्गावर विविध प्रकारची रंगबेरंगी रांगोळी काढण्यात येत होती. महिला वर्गाने यावेळी रासगरबा सादर करून मिरवणुकीची शोभा वाढवली. यावर्षीचे यजमानपद मनमाड येथील उमागोपाळ परिवाराचे दीपक गुजराती व किशोर गुजराती यांना होते. दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उमागोपाळ परिवारातील मुख्य सदस्यांच्या